आणि इलेक्शन गेलं की धानाचा बोनस गायब व्हायचा. आपल्या सरकारने मागच्या पूर्ण 5 वर्षामध्ये धानाचा बोनस दिला आणि मागच्या वर्षी 500 रुपये धानाचा बोनस आपल्या सरकारने दिला. आणि काळजी करू नका, येत्या वर्षातही धानाला 500 रुपये बोनस आपल्या सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. आज राष्ट्रीय महामार्गाचं काम चाललंय, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं काम चाललंय, पिण्याच्या पाण्याचं काम चाललंय, उद्योगांचं काम चाललंय, आरोग्याचं काम चाललंय. आज आमच्या बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याचं काम चाललंय. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये देशात नंबर 1 जर कुठला असेल तर ते महाराष्ट्र आहे. आणि आपल्या सरकारने या ठिकाणी आले आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही. पण बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याकरता सातत्याने आम्ही काम केलं, गरीबांकरता काम केलं. संजय गांधी निराधार योजनेमध्ये आमच्या ज्या माता भगिनी आहेत केवळ 600 रुपये मिळायचे, आपल्या सरकारने त्याचे 1200 रुपये केले. त्या गरीब महिलांना देखील या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं. आमच्या बांधकाम कामगारांना घर बांधण्याकरता 2 लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला. शेतमजुराला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पेन्शन मिळावं म्हणून आपण निर्णय केला. मोदीजींनी शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून खात्यामध्ये थेट 6000 रुपये देण्याचा निर्णय केला. प्रत्येक निर्णय हा गरीबाकरता आहे. आपण आज घरे बांधतोय, शौचालय बांधतोय. मी तुम्हाला शब्द देतो, 2021 साली या महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती असा राहणार नाही ज्याचं स्वतःचं पक्कं घर नाही. प्रत्येकाला घर आपण देतो. 7 लाख लोकांना आतापर्यंत आपण घर दिलाय. त्यांना जमीन नसेल अतिक्रमण नवीन केलाय. अतिक्रमणाची जमीन नसेल पैसे देऊन जमीन विकत घेऊन देतोय आणि घर बांधून देतोय. प्रत्येक गरीबाचा विचार करणार आपलं हे सरकार आहे. आणि म्हणून मी तुमच्या समोर आलो आहे की आपल्या कामाचा लेखाजोखा मांडण्याकरता आणि तुमच्याकडे पुन्हा जनादेश मागण्याकरता आलो आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, 5 वर्षांनी काम केलं, या 5 वर्षामध्ये आमच्या सरकारवर आणि तुमच्या मुख्यमंत्र्यावर भ्रष्टाचाराचा एक दाग देखील कोणी लावू शकलं नाही. आम्ही आमची घरं भरली नाही, आम्ही आमच्या इंडस्ट्री तयार केल्या नाही, आम्ही आमचं साम्राज्य तयार केलं नाही. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 5 वर्ष पारदर्शी प्रामाणिकतेनं तुमच्या करता जीवनाचा क्षण आणि क्षण दिला. आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतो, भविष्यामध्ये देखील जोपर्यंत क्षमता आहे तोपर्यंत तुमच्या करताच आम्ही काम करणार आहोत, तुमच्या करताच आम्ही करणार आहोत. आणि म्हणून आमचं काम तुम्ही बघितलंय. 5 वर्ष आहे जनादेश आहे, पुन्हा निवडणुकीला जायचं, पुन्हा निवडून जायचं, पुन्हा आपलं सरकार आणायचं. या बाजूला सांगा, इकडे तुमचा जनादेश आहे का? तुमचा आदेश आहे, तुमचा जनादेश आहे तुमचा. मग तुमचा जनादेश घेऊन या ठिकाणून मुंबईला जातो, पुन्हा आपलं सरकार निवडून आणतो आणि तुमचा आशीर्वाद